Hoti Rajkanya. Sir, बरोबर आहे. हा बरोबर आहे, माझं बरोबर आहे. हा फर्स्ट क्लास. चला आता एकदा वाक्य बोलून घेऊ. चला. नाही नाही ते बोलूया सर, पण त्याआधी आपली नावं ठरवून घेऊया ना. निकम, नावाचं नंतर बघूया, आधी वाक्य बोलून घ्या. हा चालेल. सर मी काय म्हणतो, आपण ना मध्ये मध्ये जरा थोडं हिंदी बोलूया, म्हणजे त्यांना संशय नाही येणार. नको नको निकम, हिंदी कशाला, आपलं साधं सरळ सोपं मराठीत बोलूया. हा आणि तसंही तुमचं हिंदी खूप वाईट आहे, नको. चालेल. ओके शुभा शुभा अमारे साहेब ने बोलूया उधर. निकम मराठी मराठी बोला, हिंदी नको. छान. ते काय सकाळी आमच्या शेठने आम्हाला सांगितलं, तिकडे एक लय मोठा संत माणूस आहे, त्याच्या घरी पूजा आहे, म्हणून फुलं बिलं लागतील म्हणून आम्हाला पाठवले. आता कस, तुमचं नाव माध्या? माझं नाव सध्या. माध्या सध्या चालेल. अरे पण सदा भाऊ किती टाइम लावतो तू, चल जायचंय ना आपल्याला, उशीर होतोय. बरोबर. माद्या, अरे मला आणखीन एक गोष्ट सांगायची होती तुला. काय? हे बघ, लोकांनी खोला जाऊन विचारलं तर काय सांगणार? काय सांगायचं? हा असं एकदम गरीबासारखा चेहरा करायचा आणि म्हणायचं, साहेब आम्ही नोकर माणसं, आम्हाला कोण काय सांगतंय वय. करेक्ट. काय सदू भाऊ, कुठली भाषा आहे तुझी? म्हणजे माद्या, अगदी बरोबर बोललास बघ तू. आम्ही गरीब माणसं, आम्हाला कोण कशाला काय सांगतंय, असं म्हटलं की लोक कंटाळून निघून जातात ना. सर एकदम भारी वाटतंय बघा आता ना सर, कधी एकदा त्या भाऊरावाच्या घरी जातोय ना असं झालंय मला. निकम देवाचं नाव घ्या आणि चला मोहिमेवर. चला. निकम अहो इथे तर कोणी दिसत नाहीये, चला. हा चला. काय करताय, तिथे कुठे चालला? सर तुम्हीच बोलला ना तिकडे कोणी नाही, म्हटलं चला. निकम चला म्हणजे आज चला. सर उद्या आलं तर नाही चालणार का? निकम पूजा आज आहे, उद्या येऊन काय भजन करणार आहे का तुम्ही? निकम प्लीज तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरलात ना तर वाट लागेल आणि आपण दोघेही पकडले जाऊ. चला. निकम नकाशा लक्ष दे ना. म्हणजे काय सर, खिशातच ठेवलाय. हे बघा हा हॉल आहे, मागे देवीची खोली आणि तिथे कुठेतरी बेडरूम असावी. आवाज देऊ का कोणाला? द्या ना. पाणी घेऊन या रे. तुम्ही काय ते पाणी पाणी प्यायला आलाय का? नाही प्रसाद खायला. काय? सॉरी सर, सर समजून घ्या ना प्लीज, माझी पहिलीच वेळ आहे, घशाला कोरड पडली माझ्या. भीषण लक्षात आहे ना, तुम्ही काय म्हणाला होतात मला, तुम्हाला लाईफ मध्ये काहीतरी थ्रिलिंग करायचं होतं म्हणून तुम्ही पोलीस फोर्स जॉईन केली की नाही? हो. मग अंगारा लावून आलाय ना सर. म्हणजे काय? देवीचं नाव घ्या. चला. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्हाला? वो हमारे साहब ने सुबह सुबह हमको इधर बोला के डेकोरेशन करने का. अरे 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 हिंदीत कशाला बोलतोय साहेब, मराठी आहेत आपले. जास्त मनावर घेऊ नका, याच अंगावर जास्त काम आलं ना कि बितरते. अरे पण इथे कशाला आला ते सांगाल का? मांडव घालायला आणि घर सजवायला साहेब. कोणी बोलवलं तुम्हाला? हो साहेब आम्ही नोकर माणसं, आम्हाला कोण काय सांगतंय, आम्हाला नाव वगैरे काही सांगितलं नाही बघा, आम्हाला फक्त पत्ता दिला आणि सांगितलं की एक कोणतरी मोठा संत आहे, त्याच्या घरी जा आणि हे सामान पोचवा आणि त्याचं घर सजवा. साहेब तुम्हीच का ते संत? नाही नाही मी कोणी संत बिंत नाही आहे, पण आमचे भाऊराव आहेत ना ते मोठे संत आहेत. तुम्ही थांबा एक मिनिट, तुम्हाला कोणी बोलवले का हे मी विचारून. येताना थोडं पाणी पण आणा प्यायला. निकम प्या, तुम्ही पाणी प्या, पाणीच प्यायला आला ना तुम्ही, आणि मिशनची वाट लावून टाका. काय कुठे गेला तुमचा अभिनय, कुठे गेला? सॉरी सर. सर त्याला आपला संशय आला असेल का? अजून तरी आला नाहीये, पण असा वेडेपणा केला ना तर नक्कीच त्याला संशय येईल. तसंही तो माणूस वेंदळ आहे, त्याला अजून काही कळलं नाहीये. हा निकम कृपा करा माझ्यावर, ओव्हर ऍक्टिंग करू नका, बंद करा हे सगळं. यस. पाणी. मी आतमध्ये विचारलं, तुम्हाला कोणीच बोलवलं नाही, पण हे सामान वगैरे ऐसा कैसा वो आमारे शेठ ने सुबह. हा मराठी
असं कसं म्हणता साहेब तुम्ही, आमचं शेट काय डोक्यावर पडलाय का? सकाळी सकाळी त्यांनी आम्हाला तुमचा ऍड्रेस दिला आणि हे डेकोरेशनचं सामान दिलं आणि सांगितलं इथं जाऊन डेकोरेशन करायचंय. ऍड्रेस पण आहे मग कुठं ठेवलाय ऍड्रेस मी? हा बघा ऍड्रेस. अरे साहेबांना त्यांच्याच घराचा पत्ता कशाला दाखवतो? साहेब काही हरकत नाही, तुम्ही नाही म्हणत असाल ना तर आम्ही जातो. चला. नाही नाही थांबा, याने मला पूर्ण बोलूच दिलं ना. तुम्हाला कोणी बोलवलं नाही पण भाऊराव म्हणत होते आले तरी उद्या. कोणी भक्तांनी पाठवलं असेल त्यांना नाराज करू नका. वा वा, थोर माणूस, एकदम थोर माणूस. अहो भक्तांचं मन समजून घेणारा असा संत कधी बघितलाच नाही मी. अशा संत माणसाच्या पायावर तर डोकं ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आता ते नाही भेटत तर नाही, तुमच्या पायावर डोकं ठेवतो मी. अरे बस बस, उठा तुम्ही. नाही नाही असं कसं, असं कसं? अहो शंकराला नमस्कार करायच्या आधी नंदीला नमस्कार करावाच लागतो आणि तुम्ही तर नंदी आहात ना त्यांचे, म्हणजे तुम्हाला नमस्कार करायलाच पाहिजे. ओ सांगा ना तुम्ही. अरे अरे सोड त्या बैलाला, आपल्या त्या नंदीला. अरे सोड ना त्या साहेबांना. उठ चल उठ. बर साहेब आम्हाला घर दाखवा ना, म्हणजे आम्हाला ठरवता येईल कसं काय सजवायचं ते. हो हो चला दाखवतो तुम्हाला. चला. बापा डबे इथच गेली कुठे आहे पोट्टी? आवने ए आवने आवने ए आवने आवने कुठे गेली असं नाही पोट्टी? डबे घरातच विसरून गेली आज. अरे संकेत साहेबही गेले. ही पोट्टी रुपालीच्या घरी तर नसत. रुपाली ए रुपाली, मायचा फोन आता काऊन फोन करून राहिली? काकूंचाच फोन आहे ना, उचल की मग. आणि काय सांगू, भाऊरावांकडे जाऊन राहिलो म्हणून. रुपलाई खरं बी सांगता येत नाही, खोटं बी बोलता येत नाही. तिला सांगितलं तर ती हजार प्रश्न विचारत, त्यापेक्षा फोन न उचललेलंच बरा. चल निकम, घर सजवायचं अशी थाप मारून त्या पियाला गोळात घेतलाय, यायच्या आत पटापट शोधून काढा. त्याला काहीच कळत नाही हो सर. नाही तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, एक नंबरचा बैल आहे तो. बैल तो बैल आणि तुम्ही कोण? हा तो बैल ना, मग त्या बैलासमोर तुमची बोबडी वळली होती. हा ते मगाशी होय, हा ते थोडस घाबरलो मी, पण नंतर कसा मामा बनवला की नाही त्याला. मामा बनवला? नकाशा द्यायला निघाला होता त्याला, अचानक हिंदीच काय बोलताय, इतकी ओव्हर ऍक्टिंग करत होता ना तुम्ही. आपल्याकडे वेळ नाही, पटापट शोधून काढायचा ना. सर त्यांनी जर तिजोरीत मोबाईल लपवला असेल तर कसा सापडणार आपल्याला? हो हो निकम, तुम्ही भलत्या शंका नका हो काढू. आणि अगदी वेळ आलीच तर आपण ऑफिशियल धाड टाकू, तसे त्याच्यावर खूप आरोप आहेत. सर मी काय म्हणतो, आपण ऑफिशियल धाड टाकणारच आहोत ना, मग ही सर्कस कशाला चालू ठेवली तुम्ही? हो हो निकम जरा काकू. हा काकू बोला ना. हा संकेत साहेब, अहो हे पोट्टी डबे घरीच विसरून गेली ना, कायच करू मी आता हिचं? काही हरकत नाही काकू, एवढी मोठी झाली पण हिचा धांदरटपणा काही गेला नाही बाई अजून. तिचा एकटीचा डब्बा असता तर काही हरकत नव्हती ना, पण तुमचा डब्बा आहे, पाटील मॅडमचा डब्बा आहे. काकू मी तुम्हाला नंतर फोन. नाही तुम्ही तुमच्या फटफटीने या आणि पटकन डब्बे घेऊन जा. हे बघा मला माहिती आहे मी तुम्हाला त्रास देऊन राहिली, पण जेवणाच्या टायमापर्यंत डब्बे पोहोचले पाहिजे ना, नाही तर पाटील मॅडम काय म्हणतील? येता ना मग तुम्ही. मी आता येऊ शकत नाहीये. आयचा फोन होता म्हातारी, एकदा बडबड करायला लागली की थांबतच नाही हो.
तिला कळलं ना मी इकडे आलोय, मग मागत लागली माझ्या की मला बी पूजेला यायचंय पूजेला यायचंय. साहेब ती इथे आली तर चालेल का पूजेसाठी? तुम्हाला रडायला काय झालं यांना अशा एकदम काय रडतायत? भाऊराव आहे कहो, हिला त्यांच्या पायावर डोकं टेकवायचंय, ते भेटतील आम्हाला. गप बघाव काय अवस्था झाली याची रडून रडून. भक्तांच्या मदतीला भाऊराव नेहमीच धावून जातात, फक्त भक्तच कधी कधी आपल्या अहंकारामुळे त्यांना दूर करतात. काय हरकत नाही, तुम्ही देवीच्या दरबारात जावा, मी भाऊरावांना बोलवतो. भोसले, मी नका येऊ म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला? मी भी म्हटलं होतं ना कामी येणारच. चांगलं चालू होतं आमचं नाटक, कशाला नाटक मी मस्तच होणार आहे, तुम्हाला त्याची मदतच होईल. माझी देवी आई, माझी देवी आई, माझ्या देवी आईचा उध उध. माझ्या देवी आईच्या डोळ्यात असू. आता तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल? तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात, तुम्हाला तर सगळंच कळत ना. तरी पण मी सांगते, कारण हिची अवस्था बघवत नाही येऊ मला. पश्चातापाचे अश्रू ना भाऊराव, कालपासून ही अशीच रडतीये, मला काहीच सांगत नाहीये. मग अचानक म्हणाली की मला भाऊरावांकडे घेऊन जात, त्यांची माफी मागायची आहे मला. आली ना प्रचिती, प्रचिती आली ना, ती यावंच लागलं ना देवी आईच्या दर्शनाला माझ्याकडे. हो ना भाऊराव, तुमचं ऐकलं नाही हेच चुकलं महा. देवी आईचा माया कोप झाला, त्याच्यामुळे रोज एक नवीन संकट येऊन राहिलं माया. मायावर हल्ला झाला, नोकरीत बी मला त्रास होऊन राहिला, माझे सहकारी माझा छळ करून राहिले. नाही सहन होते भाऊराव, मला नाही करायची ती नोकरी. मी तर चेहरा पाहूनच माणूस ओळखते. तुझी ती पाटील बाई आणि तिचा तो चेला संकेत एक नंबरचे कपटी येतात ना दोघं. पाटील बाईला तुझी प्रगती बघवत नाही आणि तो संकेत, संकेतचा डोळा आहे तुझ्यावर. हो ना भाऊराव, आता तर ते आमच्या शेजारीच राहिले आले. आली ना प्रचिती, आली ना, है ना? हो भाऊराव, मला तुम्हा लोकांचं हेच काही कळत नाही बाई. तुम्हाला कोण चांगला कोण वाईट, कोण आपला कोण परत, काही म्हणजे काही काही कळत नाही तुम्हाला. आम्हाला दूर केलं, तो संकेत घराजवळ येऊन पोचला. ठीक आहे, गोष्टी उमगायला, गोष्टी समजायला, गोष्टी लक्षात यायला, त्याची जाणीव व्हायला, समजून घ्यायला, आहे ना, त्याचं आकलन व्हायला वेळ लागतो. पण ते कळतं आपल्याला, जसं आता तुला कळलं.
है ना? ठीक है, झाले ना सगळे व्यवस्थित? आता आलीस ना देवीच्या पायाशी, आता सगळं ठीक होणार. अहो, दोन दिवस जेवली नाही की झोपली नाही, म्हणून मग काकू म्हणाले की भाऊरावांच्या पायावर डोकं ठेवणार. त्या येणार होत्या, पण म्हणाल्या की देवी आई पुढे मी कशी येऊ, देवी आई कोपली आहे त्यांच्यावर, म्हणून मग आम्ही आलो. आता सगळं ठीक होणार, जा देवी आईच्या पाया पड, बरं वाटेल तुला. मी देवी आईशी बोलते जरा. देवी आई, देवी आई मला माफ कर, चुकलं मा. माफ कर देवी आई, माफ कर. देवी आई माफ कर मले. मुली, देवी आईनं तुला माफ केलं. हा, तुझ मन मोकळं झालं ना की मला येऊन भेट. मुला, तुझ मन मोकळं झालं की या दोघींना घेऊन ये प्रसादासाठी. तू इथेच थांब, इथेच थांब. साधू भाऊ, अहो अख्खं घर सजून झालं आपलं, आता देवीचा देवारा नको का सजवायला? माद्या, शान्यासारखं बोललात बघ तू, एकदम शान्यासारखं बोललात. अरे माझ्या लक्षातच नाही आलं, चल चल आपण देवीची आरास सजवायला घेऊया, लांब मिरून दे बघून घेऊ जरा, चल. अरे देवीचे किती जवळ जाल, लांब राहायचा असं नाही करायचं आम्हाला तुझं काम. जा. काय झालं? अहो काय झालं म्हणजे काय, काय झालं? अहो ज्या देवी आईसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, तिची आरासच नाही सजवून देते तुम्ही आम्हाला? आम्ही एवढं मन लावून काम करतोय तर तुम्ही आम्हाला चोरडताय. नाही करायचं आम्हाला तुमचं काम. जा. हा चल माद्या. तसं नाही, तुम्हाला देवी आई समोर आरास करायची आहे ना, करा, पण लांबून, देवी आईच्या जास्त जवळ जाऊ नका. ओ साहेब. हे माद्या, अरे गप ना, गप. अरे साहेब हो म्हणतायत ना, ऐक माझ. आता या साईडला 10 हार लावूया, त्या साईडला 10, आणि मध्ये 20 लावूया. 40 झाले, 40. हा 40 नको, 35 मध्ये करून टाकूया आपण. चालेल. हा मीच तुला मेसेज करतो. देवी आई. ओ बाई, अहो गप्पा की जरा, आम्हाला आमचं काम करू द्या. मगापासून बघतोय तुमचं भा 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 सुरूच आहे. देवी आई. देवी आई माफ कर मले. कळलंय हो बाई, देवी आईला तुमचं दुःख कळलंय, बघून घेईन देवी आई सगळं. हा अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह
We live to entertain.